भोलू आणि गोलू यांची गोष्ट आपण सध्या ऐकतोय ज्याचे मूळ लेखक आहेत पंकज बिष्ट आणि अनुवाद मराठीत केला आहे नीला उपाध्ये यांनी आजच्या गोष्टीचं नाव आहे हत्तीवरली सफर भोलू आणि गोलू आता चांगले दोस्त बनले होते केवळ अस्वल्याला भेटण्यासाठी म्हणून गोलू मधूनच पिंजऱ्यांकडे चक्कर टाकायचा आणि मग ते दोघेही खेळत बसायचे याबद्दल कधी कधी हत्तींना वैषम्य वाटायचं आणि मग सोंडा उभारून निषेधाचे ते चित्कार काढायचे त्यांचे ते नाराज स्वर गोलू त्यांच्याकडे धावायचा आणि त्यांच्या सोंड्यांवर मायेने थोपटून त्यांना शांत करायचा तो त्यांना गवतपाला खायला घालायचा आणि ऐरावताच्या पाठीवर चढून बसायचा अशा प्रकारे हत्तींना शांत केलं की गोलू परत अस्वल्याकडे यायचा गोलू हत्तीच्या पाठीवर आरूढ व्हायचा तेव्हा अस्वल्या आपल्या मागच्या पायांवर उभं राहून त्याच्याकडे आषाढूतपणे बघत बसायचा कधी कधी आनंदाने टाळ्या वाजवत तोही नाचू लागायचा आपल्या बरोबर हत्तीवर बोलू नाही याची खंत गोलूला वाटायची पण एके दिवशी त्याला एक कल्पना सुचली हत्तीच्या पाठीवर आपल्यासोबत अस्वल्यालाही बसवून सफर का घडवू नये गोलूनही हत्तीना आपली ही कल्पना सांगितली त्या सगळ्यांनी सोंडा उंचावून त्या कल्पनेला होकार दिला आडकाठी आड करायची त्यांना काय गरज होती एकत्र बसले तरी बोलू आणि गोलू मिळून अजिबात जड होणार नव्हतं तसंच गोलून इथं राहावं आणि आपल्यासोबत खेळावं असं त्यांनाही वाटत होतच ना अस्वल्याही सोबत आला तर ते सर्वच एकत्र मिळून खेळू शकणार होते दुसऱ्या दिवशी गोलूनं भोलूचा दोरखंड झटपट सोडला आणि ते दोघे हत्तींच्या बंदिस्त आवारात गेले त्या दोघांना एकत्र आलेलं बघून हत्ती हारखून गेले आणि त्यांनी दोघांचं प्रेमानं स्वागत केलं त्यांनी आपल्या पाठीवर आरुढ व्हावं म्हणून ऐरावत हत्ती तत्परतेनं पाय मुडपून जमिनीवर खाली बसला पण तरी त्याच्यावर चढून बसायला गोलूसाठी तो खूपच उंच होत त्याची अडचण असवल्याच्या लक्षात आली गोलून आपल्या पाठीचा स्टुलासारखा वापर करावा सुचवून तो पुढे झुकला आणि गोलू महाराज अस्वल्यावर स्वार होऊन पा, हत्तीच्या पाठीवर सहजपणे चढून गेले आता पाळी होती अस्वल्याची ऐरावताच्या पाठीवर आरूढ होणं त्यालाही काही फार सोपं नव्हतंच भोलू पाठीवर चढू लागला त्याबरोबर हत्तीनं आपलं अंग गदागदा हलवलं ए हे तू काय चालवलंयस असल्याने विचारलं हत्तीनं झुलायचं थांबवलं आणि म्हणाला ठीक ठीक चढ पटकान बोलून पुन्हा वर चढायचा प्रयत्न केला हत्ती पुन्हा गदा, गदा हल्ला बोलूला जरा रागच आला म्हणाला तुला मुळी माझ्या तुझ्या पाठीवर मला बसूच द्यायचं नाहीये म्हणूनच मी चढू लागलो की लगेच गदागदा हलतोच ठीक आहे नाही बसत मी तुझ्या पाठीवर हा मी चाललो ऐका ऐका हे चिरंजीव काय म्हणतात ते ऐरावत उद्गारला माझी चूक आहे की तुझी चूक आहे तुझ्या त्या लांब लांब नखांकडे बघ तरी जरा तू वर चढायचा प्रयत्न करतोयस की नुसताच मला गुदगुल्या करतोयस ऐरावताच्या पाठीवर आधीच चढून बसलेल्या गोलूला खाली काय चाललंय याचा नीच नीट अंदाज बांधता येईना ऐरावतनी भोलू भांडायला लागू नयेत एवढीच आशा करत होता तो चला चला तुम्ही दोघं काय करताय तुम्हाला एवढा वेळ का लागतोय असं विचारत तो खाली वाकला आणि अस्वल्याचा पंजा पकडून त्याला वर खेचण्याचा त्यानं प्रयत्न केला पण अस्वल्या जड भारी होता त्याला वर ओढून घेणं गोलूसाठी सोपं नव्हतंच गोलूनं आपली सर्व ताकद लावली त्याच्या हाताची पकड घ्यायच्या प्रयत्नात भोलूच्या पंजांच्या नखांनी पुन्हा आय ऐरावताला गुदगुल्या झाल्या ऐरावतानं स्थिर राहण्याचा खूप प्रयत्न केला पण अस्वल्याच्या घसरत्या पंजाने पुन्हा गुदगुल्या गुद झाल्यामुळं ऐरावताचा स्वतःवरचा ताबा पार सुटला आणि तो इतका गदागदा गदा हालू लागला की त्याच्या पाठीवरून केवळ भोलूच नव्हे तर आधीच वर चढलेला गोलू देखील खाली फेकला गेला हत्तीच्या पाठीवरून गोलू सह भोलू गडगडत खाली आला आणि जमिनीवर निप्चित पडला या प्रकारामुळं हत्तींच्या कुंपणात एकच गडबड उडाली हत्तींना प्रथम घोरच पडला पण त्या छोकऱ्याला आणि त्या अस्वल्याला इजा पोचलेली नव्हती सुदैवानं हत्तींच्या कुंपणात भरपूर गवत होत म्हणून ते दोघं त्याच्याच वर पडल्यामुळं बचावले ओशाळून भोलू आणि गोलून एकमेकांकडे पाहिलं त्यांची ती फजिती पाहून सारे हत्ती खिदळू लागले गोलून हत्तींच्या खिदळण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा त्यानं ऐरावताच्या पाठीवर चढायचा प्रयत्न केला भोलूनं पुन्हा आवाकून गोलूला ते आपल्या पाठीचं स्टूल करून दिलं पण गोलू बोलूच्या पाठीवर पाय ठेवणार तेवढ्यात आपल्याला जणू पंख फुटलेत आणि आपण उडतोय असा भास त्याला झाला गोलू पुन्हा एकदा पडेल या भीतीनं चंपा हत्तीणीनं त्याला आपल्या सोडे सोंडेन उचललेलं होत काय चाललंय हे गोलूला उमजेस्तावर तिनं त्याला ऐरावताच्या पाठीवर बसवलंही होत दरम्यान गोलून आपल्या पाठीवर पाय देऊन ऐरावतावर चढावं यासाठी तिकडे भोलू खाली झुकवून वाट पाहत होता गोलूला इतका वेळ का लागतोय हेच त्याला कळेना काय चाललंय ते उठून बघावं असा तो विचार करतोय तोवर त्याचे पाय जमिनीवरून सुटले होते आणि आपण हवेत उंच उडत आहोत असं त्याला भासायला लागलं पुढच्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं की तो ऐरावताच्या पाठीवर गोलू माग आरूढ झालेला होता सारे हत्ती मोठमोठ्यांनी हसू लागले गोलू ही त्या हास्यकल्लोळात सामील झाला होता भोलू मात्र पुचकळ्यात पडला नक्की काय झालं होत प्रत्यक्षात दोन हत्तींनी एकदम त्याला उचलून ऐरावताच्या पाठीवर बसवलं होतं हे त्याच्या ध्यानात आलं तेव्हा बोलूलाही हसू आलं ऐरावत जेवून जेव्हा उठून आपल्या पायांवर ताट उभा राहिला तेव्हा भोलू घ्यायलाच त्यानं गोलूला घट्ट आवडलं घाबरू नकोस काही होणार नाही फक्त तू ताट बस म्हणजे झालं गोलून भोलूला धीर दिला भोलू आणि गोलूला आपल्या पाठीवर घेऊन ऐरावत कुंपणात फिरायला लागला तेव्हा ते मजेशीर दृश्य बघून सरकशीतल्या सगळ्या प्राण्यांना हसू आलं ते इतक्या जोरात लागले की माहूत धावतच आला सरकशीचे इतर कर्मचारीही धावून आले नशिबाने रिंग मास्टर तेवढा झोपला होता आणि त्याला जाग आली नाही म्हणून बरं झालं ऐरावताची कान उघाडणी करून माहुतानं त्याला प्रथम खाली बसायला लावलं गोलू आणि भोलूलाही ऐरावताच्या पाठीवरून खाली उतरवून चांगल्या कान पिचक्या दिल्या माहुताने पायात शेपूट घालून अस्वल्या नेहमी त्याला ज्या खांबाला बांधले जायचे तिकडे पळाला पारेकऱ्यानं तत्परतेनं त्याला दोरखंडानं खांबाला बांधून टाकले माहुतानं चिरंजीवांना आपल्या तंबूत नेलं तू पुन्हा असले काही उपद्राप करशील ना तर मला माझ्या या नोकरीला मुकावं लागेल बरं का तो गोलूला समजावू लागला पुन्हा कधीही असं वागू नकोस समजा अस्वल्यावरून पडला असता तर आपल्याला दुसरं आठ अस्वल कुठून मिळणार होत अस्वल्याला प्रशिक्षित करणं म्हणजे खायचं काम नाही रिंग मास्टरनं माझा जीवच घेतला असता समजलं गोलून सार काही निमूटपणे ऐकून घेतलं आणि तो एका कोपऱ्यात गुमान बसून राहिला या प्रकारामुळं गोलू आणि भोलू यांच्यातील मैत्री मात्र अधिकच बळकट झाली मात्र पुन्हा कधीही अशी आगळी करण्याच्या फंदात ते दोघेही कधी पडले नाहीत